दिवाळी आता अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे, त्यामुळे सगळीकडेच दिवाळीची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळते. मार्केटमध्ये विविध गोष्टींच्या खरेदीसाठी लोकांची लगबग पाहायला मिळते. त्यातच पुण्यातील सेना दत्त पेठ मधील कारखान्यात लक्ष्मींच्या मूर्ती बनवण्याचं सध्या काम सुरू आहे. तुम्ही पूजनसाठी तुम्ही इथून मूर्तीही खरेदी करू शकता आणि तेही अगदी 35 रुपयापासून. तर ही मूर्ती नेमकी कशी बनवली जाते या विषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. 25 वर्ष झाले हा व्यवसाय. आजोबा करत होते, त्यांचे वडील, त्यानंतर मग आता मी प्रोडक्शन जास्त असेल तर ते गणपती झाल्या काम म्हणजे मूर्त्या ओतून ठेवतो. त्यानंतर गणपती झाले की मग त्या काढून नंतर फिनिशिंग वगैरे करून पेंटिंग करतो. तिथे पण असतं ते कसं असतं लॉट मध्ये असतं, समजा रोजच्या या जर 10-7 असतील तर 50 मूर्त्या निघतात ना, त्या फिनिश करून साईडला ठेवतात. आणि पेंटिंगला एक रोजचे 2 जण असतील तर 50 मूर्त्या दिवसभरात पेंट होतात. काही स्प्रे पेंटिंग असतं, स्प्रेनी साड्या मारणं नाही का, साड्या केस कमळ वगैरे त्या मूर्तींचं केलं जातं. आणि काय काय ब्रश काम बी केलं जातं, ब्रशनी जसं साड्या पेंटिंग करणं वगैरे, ते आपल्यावर प्रत्येकावर डिपेंड राहतं. 3-4 इंचापासून 1-1.25 फुटापर्यंत असतं आणि मोठ्या 1.5-2 फुटापर्यंत जे असतं 1 फुटाला आणि 6 इंचालाच असतं, 6 ते 9-10 इंचापर्यंत. पहिल्यापेक्षा थोडी मागणी कमी झाली आहे, पहिली भरपूर होती मागणी, आता पहिल्यापेक्षा मागणी कमी झाली आहे, पण आहे बऱ्यापैकी आहेत नाही का. बारकी छोटी 3-4 इंचाची मूर्ती 30-35 रुपयाला होलसेलला असते, रिटेलला ती 50-60 रुपयाला जाते. आणि 6 इंचाची होलसेलला 60 रुपयाला असते, 50-60 ती 100 रुपयाला जाते नाही का. प्रत्येकाच्या कामावर डिपेंड नुसार ते रेट असतात. काही काही त्या स्वस्त बी असतात, त्याचं काम जसं तसं त्या मूर्तींचे रेट असतात. चित्र 200-250 रुपये डझन असतात, 12 चित्र भेटतात. आणि होलसेलचा रेट त्यांचा 800-1000 रुपये असतो शेकडा. नाही यावेळी कसं ते पैशावाले हांड्यावाले नाही का मूर्तीच्या हातात हांडे पैसे, तर त्या मूर्त्या आहेत यावेळी वेगवेगळ्या नाही का, त्याला चमकी मारणं वगैरे नाही का, किंवा गोल्डच्या वरती गोल्डनवरनं परत चमकी वगैरे टाकणे, असं वेगवेगळं काम केलेलं आहे. तर आपण पाहिलं की मूर्ती बनवण्याचं काम हे गणपती झाल्यानंतर लगेच सुरू केलं जातं, कारण नाजूक असं काम करून त्यावर रंगकाम देखील केले जाते. या मूर्तीची किंमत ही रिटेल पेक्षा कमी आहे, त्यामुळे तुम्ही लक्ष्मी पूजनसाठी मूर्ती घ्यायला जाता तर या कारखान्यात तुम्हाला ही मूर्ती मिळेल. पुण्याहून मी प्राची केदारी, न्यूज 18 मराठी.